हरि ओम। मी पंकज पावसकर, मी बांदा उपासना केंद्रातून आहे। मला आलेला एक अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे। मी 2005 पासून बापूंच्या सान्निध्यात यायला लागलो चांगल्याप्रमाणे, आणि असाच एक आलेला चांगला अनुभव म्हणजे आमच्या वडिलांची प्रॉपर्टीपैकी एकट्याने 2 एकर जमीन आम्हाला दिली, म्हणजे कायम कुळ लागलेलं होतं त्याच्यात। ते कायम कुळ लागल्यामुळे तो व्यक्ती सांगत होता की बाबा तुमची जमीन तुम्हाला घेऊन टाका लवकरात लवकर, आणि तो म्हणाला मी आता 75-80 वर्षाचा आहे, केव्हा काय होईल सांगायला येत नाही, त्याच्या अगोदर तुमची जमीन तुम्हाला घेऊन टाका। आम्ही त्याप्रमाणे सगळे पेपर घेऊन म्हणजे त्या अधिकाऱ्याकडे गेलो। त्या अधिकाऱ्याने सांगितलं हे सगळं तुम्हाला जवळजवळ 70-80 हजार रुपये खर्च येणार। तर म्हटलं आता काय करायचं, 70-80 हजार खर्च येणार। त्याच्यानंतर आम्ही काकांना आणि आपदोब्याने सांगून ठरवलं की बाबा 70-80 हजार याला द्यायचे। आणि ही गोष्ट नंतर ही गोष्ट मी जिथे ह्या कामाला आहे, कामाला म्हणजे इन द सेन्स माझे मित्र आहेत एक ऑफिसर, त्यांना मी सांगितली की बाबा अशी अशी 70-80 हजार तो मागतो। तर त्या शाळ्याने काय करायचं लाचलुचपत अधिकाऱ्याला सांगितलं की त्याचं लाचलुचपत अधिकारी ओळखीचं होतं, त्यांनी सांगितलं की तू काय काळजी करून तुझं काम फुकट होणार काय, त्या लाचलुचपत अधिकाऱ्याला आपण सांगूया। आणि त्यांनी ती गोष्ट त्या लाचलुचपत अधिकाऱ्याला सांगितली। तर लाचलुचपत अधिकारी आणि तो ज्याने पैसे मागितले तो मित्र होते दोघे काय, आणि त्यांनी काय सांगितलं, त्या ज्या व्यक्तीने पैसे मागितले त्यांनी सांगितलं, मला फोन केला आणि म्हणाला तुझं काम मी आता कसं करतो ते बघूया, काय तू असं असं सांगितलं तुझं काम आता मी कसं करतो ते बघू। म्हटलं बापू आता तुम्हीच करणार, कारण त्या तो व्यक्ती सांगतो पाठ लागला आहे की बाबा काम लवकरात लवकर करून घ्या, आणि ह्या अधिकारीने सांगितलं आता तुझं काम मी कसं करतो ते बघूया, फोन करते ते बघूया, काम फोन करते ते बघूया। त्याच्यानंतर म्हटलं बापू आता तुम्हीच काय ते करणार, आणि पैसे द्यायला तयार असलं तरी म्हणाला आम्ही पैसे घेणार नाही आणि काम कसं करतो ते मी बघतो। म्हणून म्हटलं आता काय करायचं काय समजेना। असंच मी एक काम करता करता बापूच्या कृपेने, माझं एक वर्कशॉप आहे छोटंसं, काम करता करता एका व्यक्तीची ओळख झाली। त्या व्यक्तीने काय सांगितलं म्हणजे सगळं घडतो बापू घडवतो, सगळं बापू घडवतो। त्या व्यक्तीने काय सांगितलं, काय प्रॉब्लेम आहे तुझा, तर मी म्हटलं असं असं आहे ती व्यक्ती आम्हाला जमीन द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार आहोत, पण हे मध्यस्थ आहेत ना ते आणि पैसे मागतात, पैसे द्यायला पण तयार आहोत, पण सगळं आता घोड जाऊन अडकून बसलो, काय काय कळीची करू नको म्हणालेला। तुझ्याकडे वडिलाचीत काय आहे, तर वडिलाचीत म्हटलं आजोबाने असं ॲग्रीमेंट केलेलं 50 वर्षाचं करार आणि त्यांना दिलेलं ते आहे माझ्याकडे, तर ते घेऊन आणि साधा फॉर्म भरला आणि ह्याच्यात दिला, त्या ऑफिस दुसऱ्या ऑफिसमध्ये दिला, ते नाव घेत नाही, त्या ऑफिस तू आलं ते। तर ज्या व्यक्तीने काम करणार नाही म्हणून सांगितलं त्यांनी मला परत निरोप पाठवला की बाबा तुला ऑफिसमध्ये बोलवलं। म्हटलं का बोलवलं, तर वरनं लेटर आलं काम तुझं करायचं आहे। मला काही सरप्राईज म्हणजे काही समजे ना, ज्या व्यक्तीने तुझं काम कसं होतं की बघूया मग सांगितलं, त्या व्यक्तीने सांगितलं तुझं लेटर आलं आहे आणि तुला बोलवलं। मी गेलो वडिलांना घेऊन ये, काकाला घेऊन सही केली, तहसीलदार ऑफिसमध्ये या आणि सही करून घेऊन जा। काम बिन पैशात झालं, बिन पैशात म्हणजे 1 रुपया पण लागला नाही, मी एवढा आनंदित झालो बा। आणि सगळ्यांनी म्हटलं, बायको माझी आम्ही सगळे आता करतात, बायकोनी पण म्हटलं एक नंबर हा बापूच करता, बापूनेच केलं, जमीन नावावर झाली 7-12 जाऊन कम्प्लीट, 1 पैसा खर्च नाही। त्याच्यानंतर आलेले छोटे छोटे अनुभव मी पटकन सांगतो आहे। इथे दुकान आहे लहानसं हार्डवेअरचं, असं झोपलेलो घरी, दुपारची जरा झोपायची सवय जेवून झाल्यावर, जेवून झाल्यावर झोपलेलो, तर ही आणखी होती आणि दुकानात गेलो, असंच गेलो दुकानात गेलो, सगळं काम केलं सगळं झालं, नंतर तरी आणखी नाही आणि आता आणखीचे रेट वाढले, म्हटलं आणखी गेली कुठे, म्हटलं आता बाकी झालं माझं, म्हटलं काय करू, तर म्हटलं काहीच बोललो नाही, गिराय केलं त्या कामाला कामगाराला सांगितलं, म्हटलं बाबा टेन्शन आलं तू काय ते बंद कर, तुम्हाला काय आलं, म्हणाला आमटी कुठे गेली रे बाबा, म्हटलं मी खेळ वेळ दिलो ते खेळात म्हटलं गेली असणार आमटी कुठे गेली, तर म्हणाला नाही असणार कुठे, म्हटलं आमटी कुठे मिळणार आमटी आहे, म्हटलं बहुते मला असं जाणवते रे, म्हटलं आमटी कुठेतरी सुटली माझ्या हातातनं असं जाणवते मला, तर म्हटलं काय म्हणाला कशाला ती घालून आला, म्हटलं नाही आता झालं गेलो घरी आहे तासम पट्टी, म्हटलं घरी गेलो काढलं, बायकोने
सांगायच्या आधी ओळखलं, काय झालं हो इथे म्हटलं प्रॉब्लेम झाला आहे. आमटी कुठेतरी पडली, बापूना पाया पडला, तो बापूना पाया पडलो, उदी लावलो, काय काळजी करू नका, अंगठी असणार म्हणाले, कुठेतरी मिळणार तुम्हाला काय. मी म्हटलं असं झोपलो दोन त्या जागे, ते अंगठी सुटून खाली पडलेली होती घरातच काय. ती मी जाणवते म्हणजे कुठून तरी सुटून पडलेली अंगठी काय. असं म्हणजे एक आले छोटे 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 बरेच अनुभव आहे, पण सांगितलं तर खूप वेळ लागणार. आणि सांगायचं म्हणजे बापूमुळेच आम्ही एकदम तरलो आहे आणि आता असं जीवन म्हणजे असं बापूच काय ते करून घेतच. आणि माझी बायको पण आता म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित बापूमुळे झालेलो आहोत. म्हणजे बापू 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 येऊन जाऊन शब्द तोंडात तोंडात बापू, म्हणजे काय झालं ते बापू, बापूच काय तो करणार. आणि प्रत्येक पावला पावलाला जाणवतो.